बर आज तर आणून ठेवलंय भो बेत तर लय भारी दिसतोय वास्तव भारी होतोय हे चला ना अश्विनी काजल ए चला लवकर भूक लागली आलो मी तुम्ही आले आले हात तुटला का नाही दोन आलो ना हा का कई दान ती दोयाला दोन आलो आज काय बसा ना भूक लागली त्यांना आज लय दोघी निमती घातलंय दाबून मारायचा काय काय बोलत काय बोल दोन तास ना शेजारी नाही ए बर वाडा मला चला मला वाडा वाटते मी त्यांना दोघ कस काय आम्ही दोघं एका तासात बसतो तुम्ही येते बर हा बर घ्या आपण दोघ बस बर घ्या ना चला आपण दोघ बस तू काय म्हणजे होती घरात असेल दुपारचं मी आणत गेले तुम्ही दोघे जेवत मी आज दिवस जेवत ताई लग्नाच्या आधी नाही का मला यायच्या आहेत तुम्ही जेवत होता का नाही आणि लग्न आधी गेलं आता मला नव्हतं जेवत लग्नाच्या तुम्ही इकडे करा चला माझ्या आम्ही दोघं जेवत आम्ही दोघं चाललो हे का नाही चला 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 काय झालं वाडा म्हणलंय तुम्हाला बघून घ्या काय करायचं ते असं काय करतो तुम्ही नेहमीच असं तुमचा काय असायचं काय तुझं काय असं तू सांगू नको मला माझं नवरं माझ्या जीव द्यायचे दिवस अगं बाई तुमचा नवर माझा नवर नाही का तुम्ही असं काय करता चला तुम्ही बरं जेवण मी बरं त्यांना जीवन देईन तुझ्यात माहिती मला किती काळजी त्यांना तुझ्या आधीच काळजी शेती हो आहे ना तुम्ही लय काम
करून दमले आणि देव पूजन लागले काय 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 तू करती काय काम का तुझ्या घरचे येतात माझं काम का ताई घरच्यांबद्दल बोलायचं तुमच्या घरच्यांबद्दल बोलते का मी मग बोलायचं तू पण जास्त बोलायच नाही तुझ्या याच्यात राहायचं काय याच्यात राहायचं रीती मध्ये चालायचं रीती नाही चालते तुम्ही पण जरा रीतीने चाला मोठा आहे तुझा लोक संस्कार बिस्कार आहे मला नाही काय सांगतो तुला संस्कार नाही भरले माझ्या घरच्यांबद्दल अजिबात बोलायच नाही समजलं ना इथून पुढे मी काहीच बोलायचं माझ्या घरच्यांबद्दल हा नको सांगू तुझं तुझं तुझ्या पैसे चालू मला सोडून जेवले काय बोलत होती इथं पोट ताक पडली होती माझ्या कावळे काव काव करत होती बायकाला तुम्ही आता माझ्या बरोबर बांधायला बसल्या काय पाहिजे तुमच्या पोटात कावळे ओढत असेल मी देतो तुम्हाला तुमचं चाललंय इथं सगळं असं धिंगाणा मी काय करू त्याला कसला धिंगाणा कसला धिंगाणा माझी पोट भरून खाऊन बस जेवायचंय का तुम्हाला बघा काय विचारलं जेवायचं जेवायचं नाही आम्हाला चला जातो आम्ही आता कुठं तरी तुम्ही जेवा नाही ना जेवा जेवा थोडं जेवा मी हा मी घालू का लाडाची बायको तिलाच घाला खायचे का तिने डोक्यावर बसलेली तुम्ही तिलाच घाल करा तुमचा जा मी चाललो उठून माझं बागले खाणाय तर मारा तसे उपाशी काही वाटायला पाहिजे तुम्हाला काही वाटायला पाहिजे तुम्हाला पाहून काहो करीत बसले आता काही वाटायला पाहिजे माणूस उठून गेलो उरावच बसले झालं ना मनासारखं झालं ना तुझ्या मनासारखं झालं ना आता बस माझ्या मनासारखं सुखानी नवऱ्याला जीव देणार नाही मला जीव देणार नाही कधी नाही नाही मी तर हे तुमच्या तोंडात कसं असं ओढून घेते तेच राहिले आता ओढून काय घेतलंय ओढूनच घेतलंय ना तुम्हीच खा तुम्हीच खाणे वाचून फार मरा नको अन्न वाचून तर असे अन्न भेटायचं नाही तुला तुम्ही देव देव दमले तवा नाही नाही भेटायचं ना स्टॉप ना भेटायचं नाही तुम्हाला तेच पाहिजे ना मी उपाशी मारावा काय भेटावा उपाशी मला काही घेणार नाही उपाशी मिली तरी आता मारले ना मला मारलं नाही नवऱ्याला मारलंय आता तू आखं टोपडे देत तुला खायला खायचं ना वाचा कस काय खाऊ देणार तोंड चालत ना वाचा 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 माझं नाही तुला काय चालवलं असं कधी बंद नसतं खापराचा असतं फुटून गेला असं काय नसतं माझ्या म्हणायला काय रे बाई लग्न केलं कुठून बुद्धी पुसली त्या इथं घरात आली या बायाच्या नादी बाई तुला मी कशी म्हणलं बॅग भरत जा कोणी नाही ठरवून तुला पाहिजे ना आडले माझ्या खात मी जात नसते इथंच राहील मी पण तुला काढून देईन इथंच राहील मग इथंच राहणार बरोबर कशाला करती बरं वाटेल काय मला खातो सोनच केले भाजी पसंतच केली म्हणून तरी बरे भाजी कशी चालत आहे लय भारी काय नादच नाही करत भाजी जेव्हा अजून नको नको बस एवढी सरायची नाही मला येऊ का मग आता खुशाल
जसं होईन तसं, जसं होईन तसं.